सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सर अर्शद मुंडे सर असेल एका साईडला आपण जर पाहिलं तर शुभम जाधव तर नॉन स्ट्राईक एंडला नदीम असेल तर वन डाऊनला येणारा प्लेयर हा आदिल गजगे असेल आणि संघाचं पहिलं षटक विश्वजीत ठाकूर रायगडचा वाघ रायगडचा हार्दिक पांड्या म्हणून ज्याला पाहिलं जातं तोच विश्वजीत ठाकूर राईट आर्म ओव्हर द विकेट सुपर ओव्हरचा पहिला चेंडूचा श्री गणेशा केला जातोय सुंदर चेंडू त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वेगावरती मात्र के वेगा स्वार केला जातोय हा चेंडू खरोखर विश्वजित ठाकूर हा मात्र या ठिकाणी वेगावरती स्वार होताना पाहायला भेटतोय त्याला देखील माहिती आहे आपल्याला फक्त एक लाख पन्नास हजार झिंक असतील तर इथं सहा चेंडू फक्त मेहनत घ्यावी लागेल त्याच प्रकारची मेहनत आपण विश्वजित ठाकूरच्या पहिल्या चेंडूची त्या सर पाहिली आणि सामना जिंकून दिला तर षटकाराला तीनशे रुपयाचा पार्थिव असेल संतोषदादा महामुनकर यांच्याकडून अप्रतिम गोलंदाजी पहिला बॉल जणू काही एखादा गोळीच्या बेगाने गेला दुसरा चेंडू शॉर्ट फायनल गेला तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील घेतली होती त्यावेळेला अजित मोहितेला मिस केल्यानंतर बॉल शॉर्ट फाईन लेगला गेला तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल पहिला एक सिंगल नव्हर ची सुरुवात झाली आहे चेंडू बघायला मिळतील दोन धाव मात्र एकच आणि तीच एक एक धाव रोखण्याचा प्रयत्न विश्वजीत ठाकूरचा पाहायला मिळेल दीपक जाधव पोलीस यांच्या वतीनं जो कोणी हा सामना जिंकेल त्या टीमला पाचशे रुपयाचा कॅश प्राईज विश्वजीत ठाकूरचा तिसरा बॉल लोव फुलटो सडवा बाट न होता बाट आणि बॉलचा संपर्क हा चांगला थाटणीचा राहिला नाहीये अजून एक सिंगल पाहायला मिळते पण या मॅचमध्ये एक एक धाव सुद्धा पुरेशी होऊ शकते कारण की अजून पुढे सुद्धा वेगाचा बादशाह शुभम जाधव सुद्धा जयेश खैरकर सुद्धा आपल्याला बघायला जरूर मिळणार पण त्याच्या आधी विश्वजीत ठाकूर हे शो आपण पाहतोय या चांदे मैदानावरती आज चमचमताना या खेळपट्टीवरती बघायला मिळालाय पुढचा पाऊल पुन्हा 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 निर्धाव चेंडू शुभमला थांबवलंय शुभमला उभं केलं त्याला शांत करण्याचं काम केलं ज्यावेळेला आपण जर विचार केला ना तर विश्वजित वरती तुम्हाला हल्ला चढवायचा तर तुमची नजर आणि तेवढासा तुमचा टायमिंग खूप महत्वाचा राहील आणि ज्या वेळेला स्विंग आहे ना तो तुमचा खूप इम्पॉर्टंट आहे जो संघ जिंकेल त्याला दीपक जाधव साहेब यांच्याकडून पाचशे रुपयाचा पारितोषिक असेल त्यामुळे पुढचा चेंडू राईट टायमा ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा असेल सुंदर चेंडू या ठिकाणी प्रत्येक चेंडूवरती मात्र बीट केलं जात शुभम जाधवची खेळी मात्र समाप्त केली जाते खरोखर कर आपण जर पाहिलं तर निश्चितच पहिलं षटक शेटक, या षटकावरती मात्र स्वतःचा अधिराज्य गाजवतोय तो विश्वजीत ठाकूर खरोखर कर आपण जर पाहिलं तर शुभम जाधव सारख्या मोठ्या खेळाडूला मात्र त्या ठिकाणी जखडून ठेवण्यात यश भेटत आहे एका साईडला आपण जर पाहिलं तर था विश्वजित ठाकूर देखील दाखवून देतोय मला या रायगडचा वाघ का म्हटलं जातं मला या हार्दिक पांडेची उपमा का दिली गेली तर विश्वजीत ठाकूर या ठिकाणी मात्र दाखवून देतोय आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू त्या ठिकाणी डॉट आहे दुसरा चेंडू त्या ठिकाणी एकदा आहे विश्वजित ठाकूर राईट टाम ओव्हर द विकेट सुंदर चेंडू आपण जर पहिला बॅट ची कड घेऊन चेंडू मात्र क्षेत्रक्षका बोला जातोय एक धाव मात्र पूर्ण केली जाते विश्वजीत ठाकूर मोठ्या नावाचा आणि मोठ्या मोठ्या स्पर्धेचा त्यावेळेला आपण म्हणतो ना बडे रेस का घोडा आणि तोच हा खेळाडू विश्वजीत आपण पाहिलं ज्याच्या नावातच जीत आहे आणि तोच आपण जर पाहिलं तर विश्वजीत आपल्याला सुपर ओव्हर साठी पाहिला ज्याचा वेग बन्नाट होता आणि तीन चेंड तीनच धावा त्यानं अद्याप खर्च केला चारची गरज निश्चित अर्षदी मुंडेसर जा या ठिकाणी विश्वजित ठाकूर जे षटक टाकलं तीन धावांचं त्यासाठी अनिल पवार यांच्याकडून तब्बल एक हजार रुपयाचा पारितोषिक जमा होत आहे विश्वजित ठाकूर ज्यांनी अख्ख्या विश्वावरती स्वतःच राज्य गाजवलंय आणि या स्पर्धेवरती जर आपण पाहिलं तर उत्कृष्ट एक चांगला गोलंदाज म्हणून देखील या ठिकाणी या स्पर्धेवरती अधिराज्य गाजवताना पाहिला भेटतोय तो विश्वजीत ठाकूर ज्यांनी पहिलं षटक हाताळलं त्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर फक्त तीन धावा दिल्या आणि समोरच्या संघासमोर जर पाहिलं तर चार धावांची त्या ठिकाणी गरज असेल आरवी इलेव्हन कोलकोतेरी या संघासमोर चार धावांची गरज असेल ते आरवी इलेव्हन कोलकोतेरी या संघाला अजित आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कोलकोतेरी संघाचे खेळाडू सांगायचेत सलामीची जोडी असेल अजित मोहिते विश्वजित ठाकूर आणि त्यानंतर बहुधा वन डाऊनला सुहास पवार असेल का विश्वजित वन डाऊनचा प्लेयर सुहास पवार असेल ओके सुहास पवार हा वन डाऊनचा खेळाडू असेल आणि संघाचं पहिलं आणि स्वतःच्या कोट्यातील पहिले षटक बौद्ध जयेश आता चेंडू दिला जाईल असं मला देखील वाटतंय कर्णधाराचा पूर्ण विश्वास जयेश्वरती असेल ज्या प्रकारचा विश्वास कोलकोतेरी संघाने आ... विश्वजीत वरती दाखवला आणि त्या विश्वासाला मात्र गोलंदाजी गोलंदाजी जी केली त्याच प्रकारची आपण जर पाहिलं तर जयेश त्या ठिकाणी करावी लागेल कारण जयेश खैरकरने हा कारनामा देखील केला या स्पर्धेमध्ये सहा चेंडूमध्ये फक्त एक धाव देण्याचा देखील कारनामा जयेश खैरकरने या स्पर्धेमध्ये केलाय सर नक्कीच या संपूर्ण महाडकरांचा जुनी विश्वास हा जयेश खैरकर वरती तैचा गड़े बन नाट वेगा। तैचा गड़े जरूर आहे त्याच्याकडे सुद्धा भन्नाट वेग आहे त्याच्याकडे सुद्धा टप्पा आहे पण तो टप्पा आता कोणत्या स्वरूपाचा तो निवडेल ना हे जरूर पाहायचं आहे जिथे तब्बल आपण पाहिलं तर सहा चेंडू मध्ये बनवायचे आहेत चार धावा सहा चेंडू चार ची गरज या खेपट्टीवरती पाहायला मिळेल आणि जरूर आपण पाहतोय या लोट प्रेक्षक वर्गांची साथ अजूनही जयेश खेरकर या खेळाडूला जरूर असणार आहे कारण की आपण विचार केला तर महाड तालुक्याचा हा सितारा त्याची चांगल्या पद्धतीची खेळ यंदाच्या हंगामा हंगामासाठी जर आपण पाहिली ना तर खूप सारी पोषक राहिली आहे आणि एक अप्रतिम गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आता त्याच्यासमोर समोर कडवं आव्हान आहे विश्वजीत ठाकूर स्टॅगिंडला निश्चित या ठिकाणी जयेश खेरकर साठी अजून एक चांगलं बक्षीस येत आहे जयेश खेरकरनी जर हा सामना जिंकून दिला तर तेजस मामुणकर आणि संतोष मामुंडकर यांच्याकडून त्या ठिकाणी एक चांगल्या कंपनीचा मोबाईल एक मोठा मोबाईल त्या ठिकाणी दिला जाईल प्रणिल मोबाईल यांच्याकडून तो मोबाईल विकत देखील घेतला जाईल जरूर ही मॅच खूप कठीण आहे पण ती सोपी होऊ शकते चेंडू पाहायला मिळतील सहा गरज आहे चारची एक मोठ्याची गरज आणि त्याच मोठ्याच्या बॅटमधून येईल का मोठा फटका आणि या पहिल्या फटक्यावरती सामना जिंकलाय टीम आपण जर बोलतो अरवी इलेव्हन कोल कोथेरी संघानं विजयी संघाचे अभिनंदन सर्व प्रेक्षकांना एकच कळकळीची विनंती असेल आपण घरी जाताना आपली गाडी थोडी सावकाश चालवा आपली घरी आई बहीण बायको आणि सर्व फॅमिली आपली वाट बघतीये याची नोंद घेऊन निश्चित गाडी चालवताना आपली काळजी घ्या निश्चित आपण जर पाहिलं तर फ्रेंड्स ग्रुपनी लावलेला पिक्चर मात्र आता संपलेला पाहायला भेटतो